नॉन महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत मी प्राची लुडबे आज तुम्हाला इयत्ता विज्ञान व तंत्रज्ञान मधील एक महत्वाचा पाठ शिकवणार आहे चला तर पाठाला सुरुवात करूया मी प्राची लुडवे आज आपण इयत्ता नववी विज्ञान व तंत्रज्ञान मध्ये एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत तो म्हणजे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हो। प्रथम आपण पाठाचे मुद्दे पाहूया या पाठात आपण काय शिकणार आहोत या पाठात प्रथम आपण अन्नसाखळी व अन्न, अन्न जाळे याची माहिती घेणार आहोत ऊर्जा मनोरा म्हणजे काय त्याची माहिती घेणार आहोत व विविध जैवभू रसायन चक्र यांची माहिती घेणार आहोत प्रथम पाहूया परिसंस्था म्हणजे काय व्हॉट इज इकोसिस्टम इकोसिस्टम म्हणजे काय एकाच अधिवासातील अधिवास म्हणजे राहण्याचं ठिकाण राहण्याची जागा जसं आपण ज्या ठिकाणी राहतो आपण घरात राहतो घर आपलं जमिनीवर आहे म्हणजे आपला अधिवास म्हणजे जमीन जमिनीवर आपण घरं बांधून इमारती बांधून राहतो मग त्या ठिकाणी आपल्या घराच्या आसपास अनेक इमारती दुकानं कारखाने बरंच काही असतं अजैविक घटक झाले हे इमारती वगैरे आणि जैविक घटक म्हणजे प्राणी असतात वनस्पती असतात झाडं वगैरे असतात आपल्या आपल्या आजूबाजूला म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेले प्राणी वनस्पती जैविक घटकामध्ये आलं अजैविक घटक माती आली पाणी आलं हवा आली जिच्याशिवाय आपण जगू शकत नाही हे सगळे घटक मिळून परिसंस्था तयार होती सजीव आणि त्यांचा अधिवास किंवा पर्यावरणीय घटक यांचा परस्पर संबंध असतो जसं अजैविक घटकातील हवा माती पाणी याच्याशिवाय आपण जगू शकत नाही म्हणजे आपण त्यांच्याशी जोडले गेले आहोत हवेमधले ऑक्सिजन आपल्याला श्वसनासाठी लागतो पाणी सर्व क्रियांसाठी पिण्यासाठी जेवण कपडे भांडे धुणं सर्व अनेक उद्योगधंदे कारखाने यासाठी लागतं जमीन असल्यामुळे जमिनीवर आपण स्थिरावलो हो। आहोत वनस्पती आपण जमिनीवर लावलेल्या आहेत ज्या वनस्पतीपासून आपल्याला अन्न मिळतं अशा प्रकारे सर्व पर्यावरणातील घटक आणि आपलं आपली राहण्याची जागा आणि सजीव यांचा एकमेकांशी परस्पर संबंध असतो आणि ह्या संबंधातून एक आकृती बंध तयार होतो त्याला परिसंस्था असे म्हणतात जैविक आणि अजैविक घटक ह्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत परिसंस्थेच्या तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया म्हणजे सांगितले ना मी आपल्यामध्ये जो संबंध आहे जैविक आणि अजैविक घटकामध्ये त्या आंतरक्रिया सर्व मिळून परिसंस्था बनते मग अशा पृथ्वी झाल्यावर किती परिसंस्था आहेत अनेक आहेत आपण जी राहतो ती जमीन त्याप्रमाणे जंगल आहे जंगलामध्ये जंगला प्राणी असतात पक्षी असतात वनस्पती असतात त्यामुळे जंगल ही परिसंस्था नदी ही परिसंस्था सागर ही परिसंस्था सागरामधले मासे सागरातल्या वनस्पती नदीतले मासे नदीतल्या वनस्पती त्यांचं विश्व ते असतं त्यामुळे त्यांची परिसंस्था ती आहे तळं जमीन हवा हवेमध्येही सूक्ष्मजीव आहेत ना त्यामुळे हवा हीसुद्धा परिसंस्था आहे अशा ह्या अनेक परिसंस्था आहेत पाहूया आपण या चित्रामध्ये वेगवेगळ्या परिसंस्था पहा ह्या वेगवेगळ्या परिसंस्था आहे पहिली जंगल परिसंस्था जी जंगलातील प्राण्यांसाठी आहे त्यानंतर गवताळ प्रदेश गवताळ प्रदेशाच्या कुरट्या गवतामध्ये छोटे छोटे प्राणी राहत असतात त्यानंतर बर्फाळ प्रदेश परिसंस्था यामध्ये बर्फात या बर्फा तग धरू शकणारे प्राणी वनस्पती असतात जसं सुचीपर्णी वृक्ष त्यानंतर रेनडियर याक भरपूर केसाळ प्राणी हे बर्फाळ परिसंस्थेमध्ये राहतात त्यानंतर ही वाळवंट वाळवंटामध्ये भरपूर उष्णता असते तापमान उच्च तापमान असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी जगणारे जे प्राणी ते वेगळे आहेत कोरफड निवडुंग अशा वनस्पती व उंट हा प्राणी असतो जलीय परिसंस्था आहे बघा ही जलीय म्हणजे पाणी ह्या दोन्ही ही, ही। जलीय परिसं दलदल दलदल म्हणजे चिखल वगैरे या ठिकाणी पण वनस्पती असतात कमळ वगैरे अशा काही वनस्पती खारपुटी आणि जलीय परिसंस्था म्हणजे मासे माशा तसेच प्राणी त्या ठिकाणचे आणि इतर वनस्पती अशा वेगवेगळ्या परिसंस्था आहेत सहा वेग बघा बघाय क्रे देर आर सिक्स डिफरंट टाईप्स ऑफ इकोसिस्टम्स इन द वर्ल्ड पोषण डेझर्ट टुंड्रा फॉरेस्ट ग्रासलँड म्हणजे गवताळ वेटलँड म्हणजे दलदलीचा प्रदेश अशा ह्या सगळ्या परिसंस्था आहेत आता आपण पाहणार आहोत ह्या परिसंस्थेतील ह्या विविध परिसंस्थेतील पोषण पद्धतीनुसार सजीवांचं वर्गीकरण केलं आहे पोषण पद्धत, पद्धत म्हणजे काय पोषण म्हणजे काय आपल्याला अन्न कोणापासून मिळतं आपण अन्न कशावर आपण कशावर जगतो मग आपण काय खातो सोप्या भाषेत त्यानुसार सजीवांचं वेगवेगळ्या घटक वर्गीकरण केलेलं आहे ऊर्जा प्रवाह कसा होतो ते पाहण्यापूर्वी पण सजीवांचे वेगळे प्रकार पाहूया पहिला प्रकार स्वयंपोषी वनस्पती वनस्पती स्वतःनं तयार करतात त्यामध्ये स्वयंपोषी आहेत त्यांना उत्पादक म्हणतात आणि बाकी सर्व आता पुढची नावं ही तुम्ही पाहाल किंवा जे पुढचे प्रकार पाहाल ते वनस्पतीवर अवलंबून असणारे वेगवेगळे घटक आहेत परपोषी म्हणजे हा दुसरा गट परपोषी म्हणजे भक्षक की जे दुसऱ्यांना खातात मग त्यात अनेक प्रकार आहेत भक्षकामध्ये पाहूया आपण पुढे त्यांना मृतोपजीवी म्हणजे मेलेल्या कुजलेल्या पदार्थावर जगणारे आणि चौथा घटक आहे विघटक विघटक म्हणजे सर्व सजीव मेल्यानंतर त्यांच्या शरीराचं विघटन करणारे सूक्ष्मजीव यांचा गट असे चार प्रकार पोषण पद्धतीनुसार काय खातात आपलं अन्न काय त्यांचं त्यानुसार चार प्रकार पडतात स्वयंपोषी परपोषी म्हणजे भक्षक मृतोपजीवी आणि विघटक पाहूया आपण हे डिटेलमध्ये पहिलं वनस्पती ज्या स्वतः अन्न तयार करतात पहा या चित्रात तुम्हाला दिसतं आहे वनस्पती हवेतून कार्बन डायऑक्साईड घेऊन जमिनीतून वॉटर अँड मिनरल सॉल्ट म्हणजे पाणी आणि क्षार घेऊन जे कार्बोदकेच्या रूपात अन्न तयार करतात त्या क्रियेला संश्लेषण म्हणतात आणि ह्या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन बाहेर सोडतात की जो आपल्याला मिळतो आणि त्यामुळे वनस्पतींना स्वयंपोशी असे म्हणतात सर्व हिरव्या वनस्पती आता इथे मी काही चारच नावं दिलेली आहेत आंबा गुलाब तांदूळ वगैरे सर्व हिरव्या वनस्पती ह्या स्वयंपोषी असतात हा पहिला गट दुसरा गट काय परपोषी भक्ष म्हणजेच काय दुसऱ्यावर अवलंबून पहिल्या वनस्पती यांना आपण उत्पादक म्हटलं कारण त्या स्वतः अन्न तयार करतात मग वनस्पती सोडून इतर, जा न ते इतर असेल, जे आहेत हरिण दाखवलं ते हरिण असेल अजून इतर प्राणसा असा असेल अजून जे कोणते इतर वाघ सिंह वगैरे आपण स्वतः आपण सर्व या वनस्पती आणि त्या प्राण्यावर अवलंबून असतो इतर सजीवांवर अन्नासाठी त्यामुळे हे परपोशी झाले आता परपोषीमध्ये अन्नासाठी इतरांवर अवलंबून भूछत्र पण आहे भूछत्र आपल्या भूछत्र आणि जे बुरशी आहेत हे आपल्या अन्नावर अवलंबून असतात बरोबर ना भूचत्र कुजक्या लाकडावर असतं बुरशी जे आहे ते सुद्धा कसं आहे म्हणजे भक्षकच आहे दुसऱ्यावर अवलंबून असणारं असे हे झाले भक्षक आता बुरशी आणि आपण यामध्ये सुद्धा घेऊ शकतो मृतोपजीवीमध्ये हे मेलेल्या कुजलेल्या अवशेषावर जगणारे मृतोपजीवी मृतोपजीवी म्हणजे कुजलेल्या वनस्पती ज्या सॉरी कुजलेल्या अवशेषावर जगणाऱ्या वनस्पती मग त्यामध्ये बुरशी पण येते आणि भूछत्र हे काय करतात जे अन्न जे आपलं आहे ते आपलं जे अन्न आहे त्या अन्नावर अन्ना बुरशी वाढते आणि त्यातून स्वतःला अन्न घेते त्यातून ती स्वतःला अन्न घेते भूचत्रसुद्धा कुजलेल्या लाकडावर वाढतं आणि त्या कुजलेल्या लाकडावर वाढून त्या अवशेषांवर ते आपले पाचक्र सोडतात आणि तिथल्या कार्बनिक पदार्थांचं विघटन करून त्यातील द्राव ते शोषून घेऊन आपलं अन्न मिळवतात म्हणून यांना म्हणतात मृतोपजीवी वनस्पती म्हणजे वनस्पती असूनसुद्धा त्या स्वतः अन्न तयार करत नाहीत आणि शेवट शेवटी विघटक विघटक हे कुठे कार्य करतात शेवटच्या स्टेपला म्हणजे सर्व वनस्पतीपासून वनस्पतींपासून अन्न याने घेतलं अन्न याने खाल्लं शेवटी शेवटचे सगळे प्राणी हे मरणारच आहेत मेल्यावर जे सूक्ष्मजीव वाढतात आपण जेव्हा आपण बघा प्राणी वगैरे मेलं जमिनीमध्ये पुरतो तर त्या पुरलेल्या प्राण्याच्या शरीरावर सूक्ष्मजीवांची वाढ होते हे सूक्ष्मजीव त्या शरीराला फोडतात आणि त्यातून त्याचं काय होतं बॅक्टेरिया आणि फंगस त्याचं पूर्ण विघटन होतं ते, ते जे क्षार वगैरे जे मोकळे होतात ते पुन्हा जमिनीमधून वनस्पती लावल्यावर वनस्पतींना खत म्हणून मिळतात पोषकद्रव्य म्हणून मिळतात आणि काही वायू हवेत बाहेर सोडले जातात म्हणजे विघटक काय करतात विघटक जे आहेत ते मृत शरीराचे अवशेष त्यांना कुजवतात आणि त्यापासून अन्न मिळवतात कळलं की नाही आणि त्यातून त्यांचं पोषण होते या कुजण्याच्या प्रक्रियेतून हे झाले चार प्रकार पोषण पद्धतीनुसार सजीवांचे चार प्रकार व जंत मशरूम इन्सेक्ट्स बॅक्टेरिया हे सगळे विघटक आहेत डिकम्पोजर्स आहेत व म्हणजे गांडूळ तुम्हाला माहिती आहे जमिनी मातीमधून तो अन्न घेत असतो आणि त्यावेळेला टाकाऊ पदार्थ टाकतं ते जमिनीला खत म्हणून मिळतं शेतकऱ्यांना मित्र म्हणतात त्यामुळे गांडोळाला आता परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह कसा होतो तो ऊर्जा प्रवाह होण्यासाठी प्रथम आपण पाहूया भक्षक कोणते आहेत आत्ता जे सांगितलं तुम्हाला मी भक्षक जे होते दुसऱ्या स्टेपमधले भक्षक अन्न खाणारे मृतोपजीवी तुम्हाला कळले मेलेल्या कुजलेल्या प्राण्यावर जगणारे विघटक म्हणजे मेलेल्यानंतर त्या शरीरावर वाढणारे विघटक पण जो मधला दुसरा टप्पा होता भक्षक ते भक्षक चार प्रकारचे आहेत पहिला प्राथमिक भक्षक जो प्राथमिक भक्षक म्हणजे फक्त वनस्पतीवर अवलंबून असतो शाकाहारी द्वितीय जे आहे बेडूक घुबड वगैरे हे शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात म्हणजे नागतोडा खार वगैरे छोट्या छोट्या प्राण्यांचा तर ते म्हणून त्यांना म्हटलं द्वितीय भक्षक छोट्या प्राण्यांना खातात आणि सर्वोच्च भक्षक कोण हे सिंह हे मोठ्या म्हणजे मांसाहारी जे, जे प्राणी आहेत त्यांना खातात हरिण गाय बकरी वगैरे यांच्यावर हल्ला करतात आणि त्या इतर प्राणी त्यांना खात नाहीत सिंह यांना हे समजून त्यांना सर्वोच्च वरच्या पातळीवरचे बक्षक म्हटले आणि माणूस अस्वल जे अन्न व दोन्ही प्रकारचं वनस्पती पण खातो आपण प्राणी पण खातो बरोबर ना दोन्हीचा म्हणजे उपयोग करतात अन्न म्हणून म्हणून आपल्याला मिश्राहारी उभयाहारी असे म्हणतात पाहूया या चित्रामध्ये सर्व प्रकार मग या चित्रात मी दाखवले प्रायमरी प्रोड्युसर म्हणजे वनस्पती उत्पादक प्रायमरी कन्झ्युमर वनस्पती खाणारे नाही का किडे हे नागतोडे वगैरे अळ्या ज्या आहेत ते पानं कुरतडतात फुलपाखरू फुलातला मध घेतात आणि ह्यांना खाणारे हे सेकंडरी भक्षक आहेत बघा सेकंडरी म्हणजे द्वितीय भक्षक जे आहेत ते मांसाहारी पाल दाखवले मच्छर खाते नाही का उंदीर आणि तृतीय भक्षक म्हणजे सर्वोच्च भक्षक टर्शरी म्हणजे तृतीय सर्वोच्च घुबड दाखवले बघा गिधाड किंवा साप वाघ सिंह हे सर्वोच्च गटातले त्यांना दुसरं कोण खाणार नाही ते झाले साप सेकेंडरीमध्ये येईल आणि नंतर आपण जे आहोत ते बघा उभयाहारी मिश्रहारी चिकन पण खातो आपण वनस्पती पण खातो अस्वल पण त्याच गटामध्ये अस्वल गवत पण खातं अस्वल आणि पाण्यामधलं मासे पण खातं बरोबर ना आणि त्यामुळे ते काय आहे पाण्यातलं अस्वल मासेही खातं ते आहेत मिश्राहारी आता अन्नसाखळी तुम्हाला माहितीच आहे आपण मागील आत्तामध्ये शिकलो अन्नसाखळी की वनस्पती आत्ताच सांगितल्याप्र वनस्पतींना खाणारं जे प्राथमिक भक्ष त्यांना खाणारे द्वितीय भक्षक आणि शेवटी सर्व सजीव मरतातच बघा इथे मेलेला सिंह आहे मग त्यांच्यावर सूक्ष्मजीवांचं वि सूक्ष्मजीव विघटन करून मिळणारे क्षार वगैरे जे आहेत विघटन ते पुन्हा वनस्पतींना खत म्हणून मिळतं आणि जे ही साखळी अशी सतत चालू असते ही साखळी जी आहे ती सतत चालू असते आपल्या ह्या सृष्टीमध्ये ही साखळी कंटिन्यू साखळी म्हणून तिला साखळी म्हटलं आहे मग जाळे काय येणार तर ह्यांच्या जे उत्पादक भक्षक आणि विघटक यांच्या ज्या सतत अंतरक्रिया जे चालू असते त्या अंतरक्रियेमध्ये अनेक घटक येतात अनेक वेगवेगळ्या साखळ्या एकमेकांना जोडल्या जातात आता गवत जे आहे ग किडे पण जे आहेत ते गवत खातात बरोबर ना त्यानंतर ससाही गवत खातो ससाला खाणारा हा कोल्हा आहे किड्यांना खाणारा बेडूक आहे आप हा बेडूक जो आहे तो इथे द्वितीय होतो तो कोल्हासुद्धा बेडकाला कोल्हासुद्धा बेडूक खातो अशा प्रकारच्या जाळ्यामध्ये जाळ्या साखळीमध्ये साखळी अशा अनेक साखळ्या जेव्हा एकात एक, एक जोडल्या जातात तेव्हा त्या ते साखळ्यांना काय म्हणतात अन्न जाळे काय म्हणतात अन्न जाळे म्हणजे अन्न साखळी चेन आणि अनेक साखळ्या एकत्र आल्या की त्याला अन्न जाळे असे म्हटले जाते पुढे आपण पाहणार आहोत ह्या जाळ्यामध्ये ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय की जसं तुम्हाला सांगितलं पोषण पातळीवरून प्रत्येक ठिकाणी पोषण पातळी वेगवेगळी आहे बघा प्रत्येक पातळी जी आहे तिला पोषण पातळी म्हणतात पोषण पातळी म्हणजे काय सांगितलं असे अन्न प्राप्त करण्याचं स्तर म्हणजे लेवल की मला कुठून अन्न मिळते त्याला पोषण पातळी म्हणतात ह्या ठिकाणी पुन्हा ते चित्र मी दाखवलं आहे पहिले आपले वनस्पती आहेत वनस्पती ह्या काय आहे स्वयंपोषी आहेत त्यानंतर हा प्राथमिक भक्षक वनस्पती खाणारे त्यांना खाणारे हे द्वितीय भक्ष आणि स्वर वरच्या पातळीवरचे तृतीय पक्ष ह्या प्रत्येक पातळीमध्ये अन्न घटक आणि ऊर्जा ही फार महत्त्वाची असते आता ह्या अन्नसाखळीमध्ये वेगवेगळे जे ऊर्जा विनिमय स्तर आहेत ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय आता ऊर्जा प्रवाह आता पाहूया आपण ऊर्जा विनिमय स्तर म्हणजे काय की जसे जसे आपण वरच्या पातळीकडे जातो तशी ऊर्जा आहे ना हस्तांतरित होते म्हणजे वनस्पतींनी अन्न तयार करण्यासाठी सूर्याच्या ऊर्जेचा वापर केला बरोबर सूर्याच्या ऊर्जेपासून कारण सूर्यप्रकाशामध्ये वनस्पती अन्न तयार करतात आणि त्यावेळेला वनस्पतींनी सूर्यापासून ऊर्जा घेतलेली आहे आणि त्या ऊर्जेच्या रूपातच तिने अन्न तयार केलेलं आहे समजा वनस्पतीने दहा हजार किलो कॅलरी अन्न तयार केलं आता हे जे वनस्पतीने अन्न तयार केलं आहे ते अन्न वनस्पती काही स्वतःकरता ठेवणार बरोबर आणि स्वतःकरता ठेवल्यानंतर उरलेलं अन्न जे आहे ते वनस्पती इतरांकरता पुढे पाठवणार म्हणजे हा जो प्रायमरी कन्झ्युमर जो वनस्पतींना खाणार ना तर वनस्पतींना खाणार म्हणजे वनस्पतीमध्ये जी ऊर्जा आहे ती त्याच्यामध्ये गेली पण त्याच्यामध्ये किती ऊर्जा गेली वनस्पतीमधली सगळी ऊर्जा नाही गेली वनस्पतीमधली सगळी ऊर्जा पोचलेली नाही आहे कळ ना वनस्पतीमध्ये दहा हजार कॅलरी होती किलो कॅलरी इथे पोचेपर्यंत एक हजार किलो कॅलरीच राहिली म्हणजे दहा टक्केच मिळाले म्हणजे ऊर्जा काय झाली ह्या पातळीला जाईपर्यंत ऊर्जा कमी झालेली आहे त्यानंतर आता ह्यांना खाणारे कोण आहेत द्वितीय भक्षक तुम्हाला जे सांगितलं मी पुन्हा आता यांनी ऊर्जा वापरली ना सशाने ऊर्जा वापरली स्वतःसाठी त्याच्या क्रिया जे जी जीवनक्रियांसाठी त्यामुळे त्याच्याकडची जी सगळी ऊर्जा ह्या दुसऱ्याला मिळणार नाही आहे सशाला जो खाणारा आहे त्याला त्याच्यातली दहा टक्केच ऊर्जा मिळाली म्हणजे शंभर किलो कॅलरी ऊर्जाच फक्त ह्या प्राण्याला मिळाली आहे आता ह्या प्राण्याला खाणारा कोण आहे जो उच्च भक्षक जो आहे त्याला किती मिळणार याच्यातली दहा टक्केच ऊर्जा मिळणार कारण या प्राण्याने स्वतःच्या सर्व जीवनक्रियांसाठी ऊर्जा वापरलेली आहे सशाकडनं मिळालेली त्यामुळे फ्रूटच्या शेवटच्या सर्वोच्च भक्षकाला फक्त दहा कॅलरी किलो कॅलरी ऊर्जा मिळते म्हणजे जसं जसं आपण ऊर्जा हस्तांतरण होते आहे प प्रोड्युसरकडून प्रायमरी प्रायमरीकडून सेकंडरी तसं ऊर्जा मूळ ऊर्जा कमी कमी होत जाते आणि सजीव संख्यासुद्धा कमी कमी होत जाते निम्न स्तराकडून जसं स्तराकडे वरवर जातो तसे संख्या सजीवांची संख्यासुद्धा कमी कमी होत जाते आणि परिसंस्थेतील ह्या आकृतीबंधाला ऊर्जा मनोरा असे म्हणतात कळलं तुम्हाला आता या सर्व ऊर्जा मनोरामध्ये महत्त्वाचा वा जो आहे तो सूर्य सर्व परिसंस्थेतील महत्त्वाचा स्त्रोत सूर्य आहे सर्वांना ऊर्जा देणारा आणि या हरित वनस्पती एकूण तुम्हाला मगाशीच म्हटलं मी एकूण सौर ऊर्जा जी घेऊन अन्न तयार करतात त्यातला काही भाग स्वतःसाठी ठेवतात आणि पुढे 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 देतात बरोबर आता पाहिलं आपण मग चित्रामध्ये आणि जेव्हा विघटकांपर्यंत पोचतात त्या पोचण्यापूर्वी ही ऊर्जा एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडून के संक्रमित केली जाते आणि नंतर जेव्हा विघटकांपर्यंत पोचतात म्हणजे शेवटच्या पातळीतला प्राणी मेला हे शेवटची पातळी ज आहे तिथला प्राणी मेलं की मग त्याच्यावर जेव्हा विघटक सूक्ष्मजीव जे कार्य करणार ते विघटक सूक्ष्मजीव काय करणार काही ऊर्जा ते उष्णते रूपात बाहेर टाकतात विघटक जेव्हा सर्व सजीवांचं पहा या ठिकाणी हे मी साखळी दाखवलेली आहे वनस्पती दाखवली आहे हा प्राथमिक भक्षक आहे त्यानंतर हा द्वितीय भक्षक आहे हा पुढचा भक्षक आणि हा शेवटचा भक्षक हा मरणार ना मेल्यानंतर बघा त्याच्यावर विघटक कार्य करतात विघटक काय करत आहेत आत ह्यांच्यामध्ये आलेली काही ऊर्जा ते उष्णच्या रूपात बाही टाकतात आणि इथून नंतर या ठिकाणी जमिनीमध्ये आपण झाड लावणार म्हणजे ही ऊर्जा पुन्हा वनस्पतींना मिळाली अन्न तयार करण्यासाठी जे तुम्ही नवीन झाड लावणार नवीन रोप लावणार त्याला ऊर्जा मिळेल परंतु ती ऊर्जा सूर्यापर्यंत पोचली नाही लक्षात ठेवा सूर्यापासून आपण घेतो परंतु सूर्याला ऊर्जा मिळत नाही समजलं तुम्हाला म्हणजेच यावरून काय दिसतं की ऊर्जेचा हा प्रवाह जो आहे तो एकेरी आहे ऊर्जेचा प्रवाह पण जो पाहिला परिसंस्थे ऊर्जा प्रवाह एकेरी वाहतूक आहे एकेरी म्हणजे सूर्यापासून पुढे 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 येत आहे ती विघटकांपासून विघटकांपर्यंत व विघटकांपासून पुढे पुन्हा वनस्पतीला पण ती सूर्याला जात नाही तर अशा प्रकारे या पाठामध्ये आज आपण वनस्प सजीवांचा किंवा परिसंस्थेत ऊर्जा प्रवाह म्हणजे काय याची माहिती आज आपण या भागात इथेच सांगूया माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी एम सी जी एल व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद